नमस्कार मित्रांनो, सागर शिसागर टेक्निकल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. ती पंढरपूर पिंपळगाव रेश्वर या नगरीपासून अवघ्या 55 किलोमीटर अंतरावर आंबाऋषी हे देवस्थान आपल्याला बघण्यास मिळेल. आम्ही आमच्या गाडीने आंबाऋषीला दर्शनासाठी गेलेलो आहोत. गुफेमध्ये हा महादेव आहे आणि येथे दर्शन वगैरे आपण घेऊ शकतो. खूप सुंदर असं वातावरण येथे बघण्यास आपल्यास मिळेल. धबधबा पण येथे आहे. या धबधब्यामध्ये आपण आंघोळ वगैरे करू शकतो. आता आपण जाऊ महादेव मंदिराकडे. गुफेमध्ये हे मंदिर आहे. खूप सुंदर असे मंदिर येथे बनवण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. पताका लावून या मंदिराची सजावट अजून देखणीय होते. निसर्गाने भरलेल्या अशा हा डोंगरामध्ये हे मंदिर आहे. बघू शकतात आपण या पिंडीवरती रुद्राक्षाने माळांनी ते सजवलेले आहे. ही महादेवाची पिंड आहे. आपण येथे दर्शन करून घेऊ. दर्शन केल्यानंतर आपल्याला त्या मार्गावर मंदिर आपल्याला येथे आहेत. देवांच्या मूर्त्या पण आहेत. इथूनच थोडं बाहेर आल्यानंतर आपल्याला खूप मोठे उंच असे नारळाचे झाडं दिसतील आणि हे जे मंदिर आहे त्याच्या खालून नदी जाते, तर ते नदीचं दर्शन सुद्धा आपल्याला घेता येईल. आणि खूप वेगवेगळे देवता इथे आहेत. खूप छान आणि सुंदर देवतांचे आपल्याला दर्शन होईल. येथे महादेवाची पिंड आहे. सुंदर अशी पिंड इथे तुम्हाला दिसेल. बघू शकतात लाइटिंग वगैरे लावलेली आहे. खूप सुंदर म्हणजे मनाला मोहून टाकणारं असं दृश्य तुम्हाला इथे दिसेल. बऱ्याचशा लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर येथे लोक नवस देतात आणि जेवणाचा कार्यक्रम करतात. मंदिराच्या आतील दर्शन घेतल्यानंतर मनाला वाटलं माझ्या की नेचरचं थोडं आपण हे करू, तर मी साईडला येऊन थोडा नेचर बघितलं. तर सर्वीकडे तुम्हाला इथे फॉरेस्टमध्ये पूर्ण झाडे दिसतील. खूप सुंदर अशी झाडे इथे तुम्हाला बघण्यास मिळतील. वेगवेगळ्या रंगाचे इथे झाडं लावलेले आहेत त्यांनी आणि येथे सजावट केलेली आहे. ही नदीसुद्धा खूप सुंदर आहे. पाणी एकदम स्वच्छ आहे. याच्यामध्ये तुम्ही आंघोळ वगैरे पण करू शकतात. आणि तिथूनच जवळ एक मंदिर पण आहे. इथे आंबाऋषीचे मंदिर हे डोंगराच्या अगदी नदीमध्ये यांनी धबधब्याजवळ बनवलेले आहे. खूप सुंदर असे मंदिर बनवलेले आहे. इथे धबधबा वगैरे बघितल्यानंतर आपण पुढे दर्शनासाठी जाऊ. येथे एक देवीचे मंदिरसुद्धा आहे. देवीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परतीच्या मार्गास जाण्यास प्रयत्न केला. ऊन असल्या कारणाने पावसाची भीती नव्हती, पण हिवाळ्यामध्ये तर तुम्ही इथे आलात किंवा पावसाळ्यामध्ये आलात तर तुम्हाला इथे खूप निसर्ग असा भरलेला दिसेल आणि खूप सुंदर वातावरण दिसेल. थँक्यू.